महावितरण करू, महाराष्ट्रातील ग्राहकांना 3 महिन्याचे सरासरी बिल जे आहे ते लॉकडाऊनच्या काळातले देण्यात येत आहे. या 3 महिन्याच्या काळात जे लॉकडाऊनच्या कालावधीमधला वीज वापर आहे त्याचे बिल सरासरी केल्यामुळे त्याची युनिट संख्या ही 500 पेक्षा अधिक होते आणि त्यामुळे ग्राहकांना जो दर आहे तो दर 1.25 लागत आहे. काल ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली की ही दरवाढ जी झालेली असेल किंवा बिल दुरुस्त करून देण्याच्या संदर्भात किंवा अवाजवी बिलाच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्या दूर केल्या जातील वगैरे त्यांनी म्हटलं आहे. परंतु ज्या ग्राहकाला अत्यल्प बिल येत असेल त्याला मोठ्या प्रमाणात बिल देण्याचं काम यावेळी महावितरण करते आणि ही दरवाढ केवळ सरासरी युनिटचा वापर त्या वीज बिलात दाखवल्यामुळे येत आहे आणि म्हणून महावितरणनी ग्राहकाची जी मोठ्या प्रमाणात लूट चालवलेली आहे त्याला राजाश्रय आहे असा वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे. आणि त्याचबरोबर आम्ही ग्राहकांनासुद्धा विनंती करतो की कुणीही सरासरीचं बिल भरू नये, आपल्या बिलाची मागणी ही दरमहाची असावी आणि दरमहा 3 महिन्याचे स्वतंत्र बिल घेऊन आपण त्या वीज बिलाचा भरणा करावा, एकत्रित आणि सरासरी पद्धतीने करू नये असं आवाहन मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो.